माहिती त्या ठिकाणी कप्तानाकडे सांगितलं की त्यांनी मार्गदर्शन केलं की बाबा फक्त आपण नाशिक तसतीमध्ये आपण पाठ्यक्रमाची संकल्पना आहे त्याच्यासाठी व्यवस्थित माहिती त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला आपण पाठ्यक्रमाची जी व्याख्या आहे किंवा संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर पाठ्यक्रमाची संकल्पना लक्षात घेत असताना त्याच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या तयार केल्या गेल्या आहेत तर त्या व्याख्यांच्याविषयी आपण या ठिकाणी माहिती सुरुवात त्या ठिकाणी घेऊया. तर पहिली व्याख्या केलेली आहे अभ्यासक्रमात अंतर्भूत केलेली प्रत्यक्ष विषयाची क्रमबद्ध रचना म्हणजेच पाठ्यक्रम होय. तर कोणताही असणारा एखादा असणारा विषय घेतला मराठी असेल हिंदी असेल किंवा इंग्रजी असेल इतिहास असेल भूगोल असेल म्हणजे ह्याच्या असणाऱ्याची क्रमबद्ध मांडणी एखाद्या विशिष्ट विषयाची केलेली असते. समजा मराठी विषय जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये गद्य असतील पद्य असतील व्याकरण हे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व विभाग आहे त्याची जी केली गेली व्यवस्थित स्वरूपात एखाद्या विषयाचीच मराठी विषयाची क्रमबद्ध स्वरूपात केलेली गेली ती मान्य असते त्याला पाठ्यक्रम असं म्हटलेलं आहे. मग यावर असं आपल्याला लक्षात येतं की पाठ्यक्रम हा एखाद्या गेली एखाद्या विषयापुरता मर्यादित असलेला आम्हाला ठिकाणी बघायला मिळतो. विषय पाठ्यक्रमामध्ये त्या विषयामध्ये समाविष्ट असणाऱ्या काय कोणत्या गोष्टी आहेत याची असणारी एकत्रित थोडक्यात आपल्याला कल्पना ही पाठ्यक्रमाच्या आधारे येत असते. तर त्याच्यामुळं एखाद्या विशिष्ट विषयाची केली गेली ती क्रमबद्ध मांडणी आहे त्यालाच पाठ्यक्रम असा आपण त्या ठिकाणी संबोधता येईल. त्यानंतर पाठ्यक्रमात असणारी दुसरी एक व्याख्या केलेली आहे विशिष्ट कालावधी विशिष्ट कालावधी पूर्ण करण्यासाठी विषयाचा जो आराखडा असतो त्यालाच पाठ्यक्रम म्हणतात. म्हणजे त्याला विशिष्ट विषयाचा जो आराखडा आहे त्यालाच पाठ्यक्रम असं म्हटलं गेलेलं आहे. आता इतिहासासारखा विषय असेल तर त्याच्यामध्ये प्राचीन इतिहास असेल मध्ययुगीन इतिहास असेल किंवा आर्वाचीन इतिहास असेल याची जी विशिष्ट घटकाच्या स्वरूपात मांडणी केली असते त्यालाच इतिहास विषयाचा पाठ्यक्रमाचा आराखडा असं आपण त्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे एखाद्या इतिहास केली गेलेली विशिष्ट स्वरूपात आराखडा स्वरूपात मांडणी केली गेलेली आहे तर त्यालाच आपल्याला इतर पाठ्यक्रम असं सुद्धा या ठिकाणी संबोधता येईल. किंवा कोणताही दुसरा असणारा विषय असेल त्याच्यामध्ये पण कोणत्याही गोष्टी समाविष्ट आहेत याचं जे काही मान्य केली गेली असेल त्यालाच पाठ्यक्रम असं या ठिकाणी संबोधता येईल. त्यानंतर अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक यांना जोडणारा दुवा म्हणजेच पाठ्यक्रम असं म्हटलं गेलेलं आहे. कारण अभ्यासक्रमातील असणारे विचार हे प्राप्त पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केले गेलेले असतात आणि काही सारे पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट केलेले असतात आणि पाठ्यक्रमामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केलेले असतात. त्याच्यामुळं अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यांना असणारा जोडणारा सॉरी अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक यांना जोडणारा दुवा म्हणून आपल्याला या ठिकाणी पाठ्यक्रमाचा विचार करता येईल. कारण कोणतेही पाठ्यपुस्तक तयार करत असताना त्याला पाठ्यक्रमाचा आधार घ्यावा लागतो अभ्यासक्रमाचा आधार घ्यावा लागत असतो आणि त्याच्यामुळं पाठ्यपुस्तक आणि पाठ्यक्रम अभ्यासक्रम याला जोडणारा दुवा म्हणून आपल्याला एकंदरीत पाठ्यक्रम असा या ठिकाणी सांगता येईल. तर थोडक्यात आपण अभ्यास पाठ्यक्रमाचे असणाऱ्या संकल्पनेमध्ये एवढ्या व्याख्याचा या ठिकाणी विचार केलेला आहे. आता हे पाठ्यक्रमाचं असणारं जे स्वरूप आहे तर आपण पाठ्यक्रमाचं असणारे स्वरूप थोडक्यात या ठिकाणी नंतर पाहूया. तर पाठ्यक्रमामध्ये प्रामुख्याने पाठ्यक्रमाची जी रचना आहे ती प्रामुख्याने इयत्ता इयत्ता न्याय किंवा इयत्तानुसार या ठिकाणी केली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे पाचवीचा असणारा पाठ्यक्रम असेल सहावीचा पाठ्यक्रम असेल सातवीचा पाठ्यक्रम असेल आठवीचा पाठ्यक्रम असेल नववीचा पाठ्यक्रम असेल किंवा दहावीचा पाठ्यक्रम असेल. तर म्हणजे इथं विषय इयत्ता वयस इयत्ता आणि विषय न्याय ही पाठ्यक्रमाची रचना केलेली असते. पाचवीचा असणारा पाठ्यक्रम इतिहास विषयाचा वेगळा असणार आहे गणित विषयाचा वेगळा असणार आहे भूगोलाचा वेगळा असणार आहे. म्हणजे प्रत्येक विषयाचा असणारा जो विषय निघायची रचना केलेली असते त्याला पाठ्यक्रम असं आपल्याला ठिकाणी म्हणतात. तर याच्यामध्ये पाठ्यक्रमामध्ये विषय आणि इयत्ता न्याय या ठिकाणी त्याची असणारी रचना असलेली आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर पाठ्यक्रमातील आशय हे अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार तयार केलेले असतात आणि स्वरूप लक्षात घेत असताना आपल्याला पाठ्यक्रमाचं काम एक महत्वाचा ठरतो. कारण पाठ्यपुस्तकामधला जो आशय आहे तर तो आशय हा प्रामुख्याने अभ्यासक्रमातील आशयावरती आधारित त्या ठिकाणी तयार केला जातो. त्यामुळं अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार त्या ठिकाणी तो जो पाठ्यक्रमात आशय तयार केला आपल्याला ठिकाणी बघायला मिळतो. त्याचबरोबर अभ्यासक्रमातील स्तर टप्पे हे पाठ्यक्रमाचे साहित्य निश्चित झालेले असतात. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये जे अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळे स्तर जरी ते आविष्ट असणार असतं त्या तीन चार वर्षाचा चार पाच वर्षाचा असेल किंवा दोन वर्षापर्यंत तो स्तर तयार झालेला असेल तर तो स्तर हा प्रामुख्याने पाठ्यक्रमाच्या आधारे केला जात असतो. म्हणजेच काय समजा उच्च प्राथमिक स्तर असेल सहावी ते आठवी तर सहावीचा वेगळा पाठ्यक्रम
त्या स्तरातील असणाऱ्या तीन या तंत्रांच्या म्हणजे विश्वदर्शनच्या पाठ्यक्रमामध्ये आपण केलेला बघायला मिळतो. पाठ्यक्रमाचा सर्व कालावधी आहे, सर्व लक्षात घेत असताना आपल्याला पाठ्यक्रमाचा जो कालावधी आहे तर तो साधारणतः एक वर्षाचा या ठिकाणी मानला गेलेला आहे. म्हणजे एका वर्षामध्ये त्या क्षेत्रस्तरा पाठ्यक्रम त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी पूर्ण करता येत असतो. आणि पाठ्यक्रमाचं स्वरूप जर आपण पाहिलं पाठ्यक्रमाचे खुल्ले तर त्याचा स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचबरोबर पाठ्यक्रमामध्ये घटक लहान लहान स्वरूपात त्या ठिकाणी मांडणी केली जाते. त्याचबरोबर घटकांमध्ये सुद्धा बघा पुन्हा उपघटक असतील किंवा सूत्रांचा वापर असेल तर या गोष्टींचा विचार हा पाठ्यक्रमामध्ये केलेला असतो. तर पाठ्यक्रमाला पाठ्यक्रमाचं स्वरूप याच्या आधारे या ठिकाणी लक्षात आलेलं असेल. त्यानंतर पाठ्यक्रम रचनेची तत्वे आहेत तर त्या तत्वाविषयीची माहिती आपण या ठिकाणी सुरुवातीला यानंतर या ठिकाणी घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिलं सांगितलं आहे ते म्हणजे उद्दिष्ट निश्चिती. तर याच्यामध्ये कोणताही पाठ्यक्रम तयार करत असताना किंवा कुठल्या भागात असताना त्याची उद्दिष्ट आणि उद्दिष्ट विचारात घ्यावी लागत असतात. उद्दिष्टाचं स्वरूप सुद्धा दोन प्रकार सांगितले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वसामान्य उद्दिष्ट असतील किंवा वर्गाध्यापनाचं उद्दिष्ट असतील. तर ह्या दोन्ही उद्दिष्टाचा विचार हा पाठ्यक्रमामध्ये केलेला असतो किंवा विषय असतील किंवा त्या विषयात असणाऱ्या विभागाचा समावेश असेल. उदाहरणार्थ गणित समाजकारण किंवा विज्ञान सारखा विषय असेल तर त्याच्यामध्ये विज्ञान सारखा विषय असेल तर त्याच्यामध्ये विषयाच्या विभागाची मांडणी त्या ठिकाणी केली गेलेली असते. त्याच्यामध्ये भौतिक शास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, जीवशास्त्रामध्ये सुद्धा प्राणी शास्त्र असेल किंवा जीवशास्त्र असेल. तर असे पद्धतीचा स्तर विभाग त्याच्यामध्ये तयार केलेला आपल्याला मिळतात. म्हणजे उद्दिष्टाचा विचार केलेला असतो तसाच विषयाचा सुद्धा विचार हा पाठ्यक्रमामध्ये या ठिकाणी महत्वाचा मानला गेलेला आहे. विषय व त्यातील असणाऱ्या विभागाचा विचार हा तत्वामध्ये या ठिकाणी केला गेलेला आहे. त्यानंतर पुढचं असणारा तत्व सांगितलं म्हणजे घटकाची मांडणी असेल तर त्याच्यामध्ये घटकाची मांडणी ही पाठ्यक्रमामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी केलेली असते. तर ही मांडणी करत असताना सूत्राचा अवलंब हा केलेला आहे. आधीपासून सांगितले गेलेले जे सूत्र आहे तर त्या सूत्राचा अवलंब करून पाठ्यक्रम हा तयार केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यामध्ये सोप्या गुणांकडे असेल, मूर्ता गुणांकडे असेल, ज्ञाता गुणांकडे असेल, उदाहरणाकडे असेल किंवा नियमाकडून उदाहरणाकडे असेल. ही आधीपासून सांगितले गेलेले जे सूत्र आहे तर त्या सूत्राचा विचार करून सुद्धा पाठ्यक्रम हा या ठिकाणी तयार केला जात असतो. त्यानंतर दैनंदिन विषयाची दैनंदिन जीवनाची साखर पाठ्यक्रमामध्ये आपल्याला काही विद्यार्थ्यांना बघायला मिळते. तर आपल्या सभोवतालात असणारे जे अनुभव आहेत त्या अनुभवाला मूळ स्वरूप देण्याचं कार्य हे प्रामुख्याने पाठ्यक्रमामध्ये केलं जात असतं. आणि ते अनुभव पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट केले असल्यामुळे त्याच्या असणाऱ्या प्रत्यक्ष स्वरूपात विचार हा त्या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये केलेला असतो. तर त्या संदर्भातली मार्गदर्शक तत्वे दैनंदिन संदर्भात कोणत्या प्रकारचा अनुभव असावे या संदर्भात मार्गदर्शक तत्वे पाठ्यक्रमामध्ये सांगितलेले असतात आणि त्याच्यानुसार मग प्रत्यक्ष ते अनुभव असे समावेशन हे पाठ्यपुस्तकामध्ये केलं जात असतं. त्यामुळं पाठ्यक्रमामध्ये दैनंदिन जीवनाशी सांगड घालण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीकोनात मार्गदर्शक तत्वाचा विचार त्याच्यामध्ये केलेला आहे. तर पाठ्यक्रमाच्या अनुषंगाने विचार करत असताना पाठ्यक्रम हा विद्यार्थी केंद्रित असला पाहिजे त्याच्या अनुषंगाने सुद्धा महत्वाचे विचार मांडलेले आहेत. विद्यार्थ्याच्या असणाऱ्या गरज असतील, विद्यार्थ्याच्या असणारे आवड असतील, विद्यार्थ्याच्या असणारे छंद असतील, विद्यार्थ्याच्या असणारे अभिरुची असतील, या सर्व गोष्टींचा विचार करून अभ्यासक्रम हा प्रामुख्याने तयार केलेला असतो. म्हणजे विद्यार्थी केंद्रित असायचा असतं विद्यार्थ्याच्या गरजा काय काय आहेत, विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारची माहिती मिळणं गरजेचं आहे या अनुषंगाने गरजांचा विचार असेल किंवा विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून त्याला त्याच्या क्षमतेला मिळेल अशा दृष्टिकोनातून त्याची बुद्धिमत्ता असेल, वय असेल, त्याचा असणारा अनुभव असेल किंवा सभोवतालचं निरीक्षण असेल त्या सर्व गोष्टींचा विचार करून त्याच्या संदर्भातला विचार हा विद्यार्थी केंद्रितता किंवा अध्ययन अध्यापनाच्या पद्धती त्या शिकवण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्या प्रावेत या संदर्भात सुद्धा विचार पाठ्यक्रमामध्ये केलेला असतो. त्यामुळे विद्यार्थी केंद्रितता हे आपल्याला पाठ्यक्रमाचं तत्व या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर त्याचा असणारा कालावधी, कालावधीच्या संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी पाठ्यक्रमात असणाऱ्या कालावधीच्या निश्चित स्वरूपाचा मर्यादित स्वरूपाचा असणं गरजेचं मानलं गेलेलं आहे. कारण निश्चित स्वरूपाचा मर्यादित कालावधीमध्येच तो पाठ्यक्रम पूर्ण झाला पाहिजे. कारण याचा वर्गानंतर त्याचा असणारा स्वरूप पाठ्यक्रम त्या ठिकाणी बदलत असतो. त्यामुळे त्याचा असणारा कालावधी किंवा त्याचा असणारा स्वरूप मर्यादित स्वरूपाचा असावा असं सांगितलं आहे.
त्याचबरोबर समवायी सदस्य सुद्धा पाठ्यक्रमाच्या अंतर्गत मानले गेले आहे. पाठ्यक्रम तयार करत असताना आपले जे माध्यमिक स्तरावर असणारे विषय आहे तर त्या इतर विषयांचा समावेश साधणं पाठ्यक्रम तयार करत असताना महत्त्वाचं मानले गेलेलं आहे. गणिताचा इतिहास असलेला असेल, गणिताचा भूगोल असेल, गणिताचा इंग्रजीचे असेल, गणिताचा विज्ञानाचा असेल, म्हणजे प्रत्येक विषयाचा इतर विषयांशी समावेश साधणं किंवा त्या विषयाचा त्या कंटेंट गणित शिकत असताना इतर विषयाचा सुद्धा अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून समवाय साधणं महत्वाचं मानलं गेलेलं आहे. हा सुद्धा विचार तर कोणाने केलेला आहे. म्हणजे समवायचं तत्व या दृष्टिकोनातून मानलेलं आहे की आर्थिक विद्याशाखेच्या दृष्टिकोनातून सर्व ज्ञानाची शाखा एकच आहे आणि त्या एकसारख्या स्वरूपात ज्ञान हे विद्यार्थ्यांना समवायच्या माध्यमातून मिळू शकणार आहे. तर ती भूमिका लक्षात घेऊन या ठिकाणी समवायचा विचार हा तत्वामध्ये केलेला आहे. त्यानंतर कृती शिल्पे स्वभाव हा पाठ्यक्रमामध्ये असणं गरजेचं आहे. कारण आपण बघतो की जो अभ्यासक्रम केवळ बौद्धिक गोष्टीचा विचार करतो तर तो अभ्यासक्रम किंवा मानसिक क्षमताचा विकास करणारा अभ्यासक्रम विद्यार्थ्याला विकास करणार ठरू शकत नाही. तर त्या दृष्टिकोनातून विचार करत असताना विद्यार्थ्याची बौद्धिक भावनिक शारीरिक बौद्धिक भावनिक क्रियात्मक विकास या संदर्भात असणारी तिन्ही क्षेत्रांच्या असणारा क्रियाशीलता किंवा तिन्ही क्षेत्रामध्ये सक्रियता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कृतीशील अभ्यासक्रम असणं या ठिकाणी महत्त्वाचं मानलं गेलं आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून या तत्वाचा समावेश केलेला आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रमाचे पाठ्यक्रमा तयार करत असताना प्रामुख्याने तत्वज्ञानाचं अधिष्ठान या ठिकाणी महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. तत्वज्ञानातील असणारे वेगवेगळे फिलॉसॉफर असतील, तत्वज्ञ असतील, यांनी सांगितलेले जे विचार आहे तर त्यांच्या विचारावरती आधारित असणारा पाठ्यक्रम तयार करणं गरजेचं आहे की ज्यातून विद्यार्थ्यांचा मूल्यांकन विकास असेल किंवा विद्यार्थ्यांचा असणारा नैतिक विकास असेल किंवा विद्यार्थ्यांनी असणारी तत्वज्ञानासंदर्भातील जाणीव काय ती प्रगल्भ होण्याच्या दृष्टिकोनातून तत्वज्ञानाचा अधिष्ठान या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. किंवा मानशास्त्राचं सुद्धा अधिष्ठान पाठ्यक्रमाला असणं गरजेचं आहे. समाजशास्त्राचं सुद्धा अधिष्ठान पाठ्यक्रमाला असणं महत्त्वाचं मानलेलं आहे. तर साधारणपणे त्या सर्व गोष्टीचा विचार हा अभ्यासक्रमाच्या असणाऱ्या तत्वामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर पाठ्यक्रमाचं विश्लेषण हा एक सुद्धा मुद्दा आपल्या या ठिकाणी चर्चा करता येतो. पाठ्यक्रमाचं विश्लेषण करत असताना त्याची उद्दिष्ट असतील, गावभूत घटक असतील, मूल्य असतील किंवा जीवन कौशल्य असतील, तर ह्या सर्व गोष्टींच्या आधारे पाठ्यक्रमाची त्या ठिकाणी विश्लेषण करून त्या ठिकाणी मांडणी करणं महत्त्वाचं आहे. सर्व उद्दिष्टाचा, गावभूत घटकाचा, मूल्याचा किंवा जीवन कौशल्याचा आपण एकत्रित विचार केलेला असेल तर त्याच्यामुळे सुद्धा पाठ्यक्रम हा प्रभावी किंवा चांगल्या प्रकारचा होऊ शकतो. त्यामुळं त्याचा सुद्धा पाठ्यक्रम विश्लेषणाचा विचार सुद्धा प्रामुख्याने तत्वामध्ये महत्त्वाचा मानलेला आहे. त्यानंतर पाठ्यक्रमाचा असणारा स्वरूप जे आहे तर ते स्वरूप आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर याच्यामध्ये अभ्यासक्रमावरून पाठ्यक्रम त्या ठिकाणी तयार होत असतो. त्याचबरोबर विशिष्ट कालावधी व अभ्यासक्रम त्या ठिकाणी पाठ्यक्रम संपवावा लागत असतो आणि वार्षिक नियोजन व अभ्यास विषयक कार्यक्रम पाठ्यपुस्तकामुळे किंवा पाठ्यक्रमामुळे निश्चित होत असतात. पाठ्यक्रम हा विश्वयुद्धेसाठी स्वतंत्र त्या ठिकाणी तयार केलेला असतो. म्हणजे ह्या सर्व गोष्टीचा विचार आपण स्वरूपामध्ये करता येईल किंवा आपण सुरुवातीला सुद्धा पाठ्यक्रमा स्वरूप तुम्हाला सांगितलं आहे त्या सर्व गोष्टींचा विचार सुद्धा पाठ्यक्रमामध्ये केलेला आहे. तर या पाठ्यक्रमाची आवश्यकता काय आहे किंवा कशासाठी आवश्यक हा पाठ्यक्रम आणला गेलेला आहे तर त्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही मुद्दे चर्चा आपण या ठिकाणी करता येते. त्यातला असणारा पहिला असणारा महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे त्या म्हणजे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शिक्षणाची जी उद्दिष्टे आहेत मग ते दूरगामी स्वरूपाचे असतील किंवा तात्कालिक स्वरूपाचे असतील तर ती साध्य करण्याची दृष्टिकोनातून पाठ्यक्रमाची आवश्यकता असलेली आपल्याला बघायला मिळते. कारण त्याला त्या उद्दिष्टाच्या संदर्भातला विचार करून पाठ्यक्रमाला तयार केलेला असतो. त्यामुळं त्या पाठ्यक्रमातून उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर शिक्षकांना मला नेमकं विद्यार्थ्यांना काय शिकवायचे आहे याची जाणीव होण्यासाठी पाठ्यक्रमाची आवश्यकता असलेली आपल्याला बघायला मिळते. विद्यार्थ्याला शिकवत असताना त्या पाठ्यमध्ये त्या विषयामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला विद्यार्थ्यांकडून पोहोचवायच्या आहेत तर या विषयीची पूर्ण कल्पना ही शिक्षकाला येण्यासाठी पाठ्यक्रमाची आवश्यकता असलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्याचबरोबर विविध साधने व त्याचा उपयोग कसा करायचा याच्या अनुषंगाने सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी पाठ्यक्रमामध्ये मिळू शकतं. एखादा विषय शिकवायचा असेल तर त्या विषयाला कोणत्या प्रकारे साधन लागणार आहेत, कोणत्या गोष्टी लागणार आहेत तर त्या विषयाची विचार करून त्याचा असणारा उपयोग आपण कसा करता येईल याचा विचार हा प्रामुख्याने पाठ्यक्रमामध्ये केलेला असतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या मूल्यांकनासाठी सुद्धा विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करण्यासाठी सुद्धा पाठ्यक्रमाची आवश्यकता असलेली बघायला मिळते. विद्यार्थ्यांचा असणारा साकारी मूल्यांकन काय, साकारी मूल्यांकन काय, कोणत्या पद्धतीचा वापर करायचा, कोणत्या साधने वापरायच्या याच्या असणारी कल्पना येण्यासाठी
सुद्धा पाठ्यक्रमाच्या अवश्य असतील बघायला मिळते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी योग्य दिशा देण्यासाठी सुद्धा पाठ्यक्रमाच्या अवश्यक असलेल्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्याचबरोबर वेगवेगळे पाठ्यपुस्तकं तयार करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पाठ्यक्रम हा या ठिकाणी बदल दिसतो व मार्गदर्शन ठरत असतं. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आवश्यक असलेलं आपल्याला बघायला मिळते. याच्यानंतर आपण या पाठ्यक्रमात असणारं जे शैक्षणिक महत्व आहे तर त्या महत्वाविषयी चर्चा आपण या ठिकाणी थोडक्यात करणार आहोत. तर त्याच्यातला असणारा शैक्षणिक महत्व लक्षात घेत असताना पाहिला आणि महत्वाचा मुद्दा सांगितला आहे. तर तो असा आहे की पाठ्यक्रमामुळे काय शिकवायचे आहे हे प्रामुख्याने शिक्षकाला समजते. कोणत्या गोष्टीची आम्हाला विद्यार्थ्यांना माहिती द्यायची आहे याची जाणीव शिक्षकाला झाल्यामुळे तशा पद्धतीचं अध्ययन अनुभवाचं नियोजन जे आहे तर ते अध्ययन अनुभवाचं नियोजन जे पाठ्यक्रमामुळे या ठिकाणी करता येऊ शकतं. तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला सांगतात की विद्यार्थ्यांना काय शिकवायचं आहे कसं शिकवायचं आहे या प्रक्रियेविषयी माहिती होण्यासाठी पाठ्यक्रमाची महत्व आपण त्या ठिकाणी सांगते. त्याचबरोबर अध्ययनाध्यमन पद्धती कोणती वापरायची आहे तर याच्यासाठी सुद्धा या संदर्भात सुद्धा स्पष्टता येण्यासाठी प्रामुख्याने पाठ्यक्रमाचे महत्व असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आपण जे अध्ययनाध्यासाठी करणार आहोत तर ज्या वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करणार आहोत विद्यार्थ्याच्या वयोगटाला अनुसरून योग्य अध्ययन पद्धती कोणती आहे या विषयीची माहिती आपल्याला पाठ्यक्रमामुळे लक्षात येणार आहे. प्राथमिक स्तरासाठी असलेला अभ्यासक्रम पाठ्यक्रम तर तो प्राथमिक स्तरावर एखादी एकसाठी जर अभ्यासक्रम तो पाठ्यक्रम असेल तर तो त्या पाठ्यक्रमाला अनुषंगाने आपल्याला कोणत्या अध्यापन पद्धती वापरायची आहे या विषयी जाणून हवं असते. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून सुद्धा मग आपल्याला घेणे सांगते. त्याचबरोबर पाठ्यक्रमामुळे वेगवेगळ्या उद्दिष्टांचा बोधा होत असतो. त्यामुळं उद्दिष्ट साध्यतेच्या दृष्टिकोनातून आपल्याला कोणत्या प्रकारचे अध्ययन योग्य करायचे आहे त्याविषयी सुद्धा कल्पना ही शिक्षक पाठ्यक्रमामुळे येत असते. त्याचबरोबर पाठ्यक्रमामुळे वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या कार्याचे संतुलन या ठिकाणी राखता येतं. कारण पाठ्यक्रम कसा पूर्ण करायचा आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाठ्यक्रम कशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करायचा आहे याविषयीची जी माहिती आहे तर त्याविषयीची असणारी माहिती ही प्रामुख्याने या पाठ्यक्रमामुळे आपल्याला होत असते. त्यामुळे सुद्धा आपल्याला त्याचं असणारी योग्य पद्धतीचं जे नियोजन आहे ते नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून पाठ्यक्रम काय ठिकाणी महत्वाचा मानला गेलेला आहे. त्याचबरोबर पाठ्यक्रमातील विद्यार्थ्याला जे घटक असतील किंवा उपघटक असतील किंवा उपक्रम असतील स्वाध्याय किंवा या वेगवेगळ्या संदर्भातली जी माहिती आहे तर ती माहिती विद्यार्थ्यांना देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पाठ्यक्रमाला या ठिकाणी मदत करत असतो. त्याचबरोबर पाठ्यक्रमातून अध्ययनाच्या स्तराची उद्दिष्ट आहे अध्ययनाला किंवा अध्यापनाला सुद्धा दिशा करण्यासाठी पाठ्यक्रमामधून मदत होत असतो. नेमकं काय आपल्याला विद्यार्थ्यांना पोहोचवायचं आहे या विषयी जाणून पाहण्यासाठी पाठ्यक्रमाचा मदत आपल्याला ठिकाणी सांगते. त्याचबरोबर शैक्षणिक उद्दिष्टे असतील जीवन कौशल्य असतील गावभूत घटक असतील किंवा मूल्य असतील तर ही या गोष्टी आपल्या अध्यापनातून कशा विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित करायच्या याची सुद्धा कल्पना या पाठ्यक्रमामुळे येत असते. त्याचबरोबर पाठ्यक्रमामुळे व्यवहारिक जीवनात असणारी उदाहरण किंवा दाखलांचा वापर कसा करायचा याची असणारी कल्पना पाठ्यक्रमामुळे आपण येत असते. कारण त्याच्या आधारित पाठ्यक्रम कसा तयार करायचा याचा विचार आपण तत्वपणे केलेला आहे. तर शास्त्रा सर्व गोष्टींचा विचार हा या ठिकाणी पाठ्यक्रमाच्या महत्वाच्या भूमिकेने आपण या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात अभ्यासक्रम जो तयार केलेला आहे त्या तयार केलेला अभ्यासक्रमानुसार पाठ्यक्रम या ठिकाणी तयार केला जातो आणि परत तयार केलेला पाठ्यक्रम विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून पाठ्यपुस्तकाला मार्गदर्शन मिळण्याच्या दृष्टिकोनातून पाठ्यक्रम हा या ठिकाणी महत्वाचा मानला गेलेला आहे. थोडक्यात आजच्या भाषेमध्ये आपण पाठ्यक्रमाची संकल्पना पाहिलेली आहे त्या संकल्पनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर Gracias.